वन्स अगेन वेलकम गाइस, पास झाला बस झाला या चॅनल मध्ये. आज दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एकदम खास गोष्ट आहे. आजपासून मी सायन्स सुरू करणार आहे. सायन्स पार्ट वन आणि पार्ट टू. पार्ट वन मध्ये तुम्हाला केमिस्ट्री आणि फिजिक्सचे टॉपिक आहेत आणि पार्ट टू मध्ये तुम्हाला बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटचे टॉपिक आहेत. सगळ्यात आता मी केमिस्ट्रीचे घेतो. आता पार्ट वन मध्ये केमिस्ट्रीचा धडा पहिला दुसरा धडा आहे. पहिला हे ग्रॅव्हिटेशन आणि फिजिक्स मध्ये येतात. ओके, दुसऱ्या धड्याचं नाव आहे मूलद्रव्यांचे वर्गीकरण काहीतरी आहे. ओके, मूलद्रव्यांचे आवर्त वर्गीकरण. सगळं डिटेल व्यवस्थित सांगतो, व्यवस्थित ऐका, तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. बरोबर. आता सगळ्यांना या कन्सेप्ट कळतील की मूलद्रव्य म्हणजे काय. ओके, मूलचा अर्थ होतो मेन. मूलचा अर्थ काय होतो मेन. ओके, आणि द्रव्य, द्रव्य लक्षात ठेवा, द्रव नाही द्रव्य. द्रव्य म्हणजे बारीक बारीक कण. आता हे जे बारीक बारीक कण आहेत ते त्याच्यापासून खडू तयार होतात. प्रत्येक बारीक बारीक कणापासून कुठली ना कुठली वस्तू तयार होते. आता फॉर एक्झाम्पल, आपलं पूर्ण बॉडी हे पेशींपासून तयार झालं, म्हणजे आपल्या बॉडीचं बारीक बारीक कण हे काय पेशी आहे. ओके, हे भिंत मध्ये फळामध्ये कुठली पण वस्तू हे बारीक बारीक कणापासून तयार होते. आता हे मूल द्रव्य. ओके, आता ह्या टॉपिक संबंधी काय बेसिक काय बेसिक कंटेंट लागतात पहिला ते क्लिअर करतो, म्हणजे तुम्हाला जास्त कळेल. मूलद्रव्याचा अर्थ काय असेल, वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन. तुम्हाला माहिती आहे वर्गीकरण करायचं, क्लासिफाय करायचं. ओके, बरं बघा, त्याच्यासाठी जे बेसिक कंटेंट लागतात सगळ्यात पहिला त्याच्यामध्ये तुम्हाला आहे अणु अंक. काय अणु अंक, जे झेड दाखवलं जातं अणु अंक. अणु अंक म्हणजे काय, जे काय तुमचं मूलद्रव्य आहे त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या आहे. फक्त काय प्रोटॉन ची, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन मध्ये झालं, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे दोन्ही सेमच असतात. ओके, इलेक्ट्रॉनची संख्या लक्षात ठेवा, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही अणु अंकाचे ऍटॉमिक नंबर म्हटलं जातात. दुसरी कन्सेप्ट काय, अणु वस्तुमानांक, जे ए दाखवलं जातं अणु वस्तुमानांक. ओके, हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या असते, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन ची संख्या असते. आता फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे, त्याचा अणुअंक एक आहे, अणुअंक वर दाखवला जाईल झेड, आणि जर त्याचा अणुवस्तुमानांक दाखवला झाला तर 1008 असं काय ते अणुवस्तुमानांक आहे. ओके, बेसिकली लक्षात आलं असेल हे ए दाखवलं जातं. हे बेसिक बेसिक कन्सेप्ट आहेत, हे जर लक्षात आलं तर तुम्हाला लक्षात येईल. बघा, मी आता बोलतोय की आता जे मी काळ घेणार आहे तुम्हाला 1800 सुमारात, किती इसवी सन 1800 करोड टॉपिकची सुरुवात होते, लक्षात ठेवा. ओके, 1800 सुमारास जवळजवळ आपल्याला 22-23 किंवा हार्डली 24 मूलद्रव्य माहिती होते. काय माहिती होते, मूल द्रव्य माहिती होते, एलिमेंट्स माहिती होते. मग तेव्हा यांना त्यांचं वर्गीकरण कसं करत होते, धातू अधातू मेटल आणि नॉन मेटल. ओके, काळ आणि गोर असं बसत होते, मुलगा मुलगी असं वर्गीकरण करत होते कुठल्या काळात, 1800 काळात. आता प्रॉब्लेम काय झाला माहिती का, की काळा गोरा बसवणार, बरोबर आहे, मुलगा मुलगी बसवणार, बरोबर आहे, अचानक तिसरा आला जे काळ पण नाही गोरा पण नाही, जे मुलगा पण नाही मुलगी पण नाही, म्हणजे मेटोलाइट्स धातू सदृश्याचा शोध लागला. मग आता शास्त्रज्ञांना कळीना की ह्यांचं वर्गीकरण म्हणजे कुठे ठेवायचं, कुठे बसवायचं, मुलामध्ये बसवायचं का मुलीमध्ये बसवायचं, काळ्यामध्ये बसवायचं गोऱ्यामध्ये बसवायचं, इथं प्रॉब्लेम आला. मग नंतर हे काम शास्त्रज्ञांनी हाती घेतलं, मग नंतर आम्ही करून दाखवतो असं म्हटलंय. सगळ्यात पहिला शास्त्रज्ञ आला 1817 साली डोबेरॅनर. कोणाला, जर्मन सायंटिस्ट आले 1817 साली, आले डोबेरॅनर, लक्षात ठेवा डोबेरॅनर. आता हे डोबेरॅनर काय म्हटले, यांच्यावर होते किती 30, यांच्यावर किती होते मुद्रा 30 मुद्रा होते. हे काय म्हणले, तिघा तिघांचा ग्रुप करतो मी. आता जे काय अणुवस्तुमानांक आहे लक्षात ठेवा, अणुवस्तुमानांक वापरतो मी आणि तिघा तिघांचा ग्रुप करून मी क्लासिफिकेशन बसू शकतो मी, काय प्रॉब्लेम नाही. कसं बसवणार, या अणुवस्तुमानांक चढत्या क्रमांक लावायचं, दोन घ्यायचं आणि त्यांच्या दोघांची सरासरी करायचं, सरासरी त्याच्यावर जे उत्तर येईल त्याच्यामध्ये तिसऱ्याला बसवायचं, असं त्यांचं म्हणणं होतं. आता फॉर एक्झाम्पल त्यांनी केले कोणता गट तुम्हाला सांगतोय, लिथियम सोडियम आणि पोटॅशियम. लिथियम जो होता 6.9 हे अणुवस्तुमानांक आहे लक्षात ठेवा, पोटॅशियम जो होता त्यावेळेस अणुवस्तुमानांक आय थिंक किती 39.1. आता यांच्या दोघांची काय केली आणि बेरीज, आणि तेव्हा सोडियम होता 23, यांच्या दोघांची बेरीज केले, बेरीज आणि 66 आय थिंक बेरीज सोडा म्हणून 39.1 आणि किती 6.9 10 0 8 1
17 जर्मन शास्त्रज्ञ होते लिथियम सोडियम पोटॅशियम त्यांची जोडी करून दाखवले अजून दोन जोड्या करून दाखवले पुढे जे पुस्तकात आहे थोडंसं नीट बघा तुम्हाला व्यवस्थित समजेल ओके ह्याच्यानंतर शास्त्रज्ञ आले 1866 साली जे इंग्लिश शास्त्रज्ञ होते त्यांचं नाव होतं न्यूलँड्स ओके न्यूलँड्सचे शास्त्रज्ञ म्हटलं जातं डोगरांची त्रिके काम म्हटलं जातं कारण तेरा तेरा ग्रुप होते त्यांनी न्यूलँड्सनी किती केले 8-8 ग्रुप केले का बरं कारण ह्यांच्यावर होते 56 मुद्रा किती होते टोटल 56 मुद्रा होते त्यांनी किती केले गेले 8-8 ग्रुप आणि 8-8 ग्रुप कशा धरून केले संगीताचे स्वर माहिती तुम्हाला सा रे ग म प ध नी सा पण हे इंग्लिश शास्त्रज्ञ त्यांच्यामुळे इंग्लिश स्वर कसा असणार डो रे मी फा सो ला टी डो रे मी फा सो ला टी ओके मग काय केलं माहिती का आता सा रे ग म प ध नी सा मग शेवटी जे पहिल्यासारखं गुणधर्म असतं ना तसं लावायचं म्हणजे हे पण परत अनुवस्तू मानकात धरले चढत्या क्रमाने आता जसं वर्गात बसवलं जातं मुलांना चढत्या क्रमाने बसवायचं परत जे गिंड असेल परत पहिल्या बेंचवर परत दुसऱ्या दुसऱ्या तिसरा असं करत बसवत जायचं पण ह्याच्यात पण प्रॉब्लेम झाला त्यांना दोनच ओळ्या जमले पुढचे ओळ्या जमलेले नाही तर किंवा त्यांनी एका बेंचवर दोघं दोघं बसवले उदाहरणार्थ कोमट आहे निकेल आहे वगैरे वगैरे त्यांना जमलं नाही आणि नंतर त्यांनी ते त्यांचा ते तक्ता होता त्याच्यामध्ये जागा पण सोडलेला आता समजा भविष्यात कुठे तर शोध लागले असेल नवीन मुद्रा तर त्यांना कुठं बसवायचं हे त्यांना जमलं नाही कुणाला न्यूलँड्स लक्षात ठेवा कुणाला न्यूलँड्सची अष्टके म्हटलं जातं ओके आता हे दोन शास्त्रज्ञ फेल गेले डोगरांना गेले ज्यांच्यावर 30 होते नंतर न्यूलँड्स होते त्यांच्यावर 56 होते नंतर आले मेंडेलीव कोणाले मेंडेलीव ओके मेंडेलीवच्या वयस होते 63 मुद्रा आणि त्याचं काय होतं 1869 ते 1872 सालापर्यंत त्यांच्या वयस किती होते 63 त्यांनी पण अणुवस्तू मानांकच धरले लक्षात ठेवा त्यांनी पण काय धरले अणुवस्तू मानांकच धरले ओके अणुवस्तू मानक सांगितलं प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज असते बर ह्यांनी काय केलं हे एकमेव शास्त्रज्ञ की त्यांनी पूर्ण 63 बसवून दाखवले जे डोगरांना जमलं नाही न्यूलँड्सला जमलं नाही ते नाही केले पूर्ण पूर्ण बसवले सगळ्यात महत्वाचं चढत्या क्रमाने बसवले सगळ्यात महत्वाचं जिथे जिथे रिकामी म्हणजे त्यांना वाटलं की बाबा हे पुढे शोध लागतील तिथे रिकामी जागा सोडले आणि खरं सांगायचं झालं तर त्यांचं शोध भविष्यात लागलं त्यांनी जे म्हटलं होतं ना की इथं पुढं मुद्रा काही येईल आणि ते आले पण आणि ह्यांचं सगळ्यात खास गोष्ट काय ह्यांचं जर गुण जर बघायला गेलं तर त्यांची खास गोष्ट काय ह्यांचे जे मुद्रा काही होते डोंगऱ्यांना म्हणा न्यूलँड्स म्हणा ते जे मुद्रांचे अवस्थमान होते ना ती परत दुरुस्त केले पहिली गोष्ट काय दुरुस्त केले सगळ्याच्या सगळे लिहिले आणि नंतर ह्यांचा जर दोष जर फॉल्ट बघायला गेलं तर ह्यांच्यामध्ये त्यांचा अजून एक गुण आहे की नंतर राज वायूचं शोध लागलं कुठलं राजवायू ओके नोबेल गॅसेस म्हटलं जातं तर राजवायूचा शोध लागल्यानंतर पण ह्यांच्या मुद्रेवर धक्का लागलेला नाही हे त्यांचे गुण होते आता ह्यांचा दोष काय माहिती का की ह्यांना ह्यांनी लावलंय बरोबर आहे की मध्ये मध्ये जागा सोडल्या पण एक्झॅक्ट किती जागा सोडायला पाहिजे हे त्यांना कळालं नाही किंवा हायड्रोजनचं स्थान कुठे द्यायला पाहिजे ते त्यांना कळालं नाही ओके थोडे थोडेसे फॉल्ट आहेत पण सगळे सगळे 63 मेंडेलीवने पूर्ण पूर्ण तक्त्यात मांडून दिले लक्षात ठेवा त्याचे गुण आणि दोष पेपरला कंपल्सरी विचारतो त्यावर करून दिलं ओके नंतर ना जे आपल्याला मेन जे आपण सध्याला पिरियॉडिक टेबल वापरतो त्याचं नाव होतं हेनरी मोसले कोण होतं हेनरी मोसले मोजले नाही मोसले आहेत ऍक्च्युली त्याचं काय होतं 1913 आणि हे पण इंग्लिशच होते कुठले इंग्लिश शास्त्रज्ञ लक्षात ठेवा ओके ह्यांनी काय केलं माहिती का हा एकमेव शास्त्रज्ञ होता ज्यांनी अणु अंक वापरला काय म्हणला त्याने अणु अंक म्हणजे फक्त प्रोटॉनची संख्या त्यावेळेस त्यांनी लावला आणि ह्याच्या वेळेस होते मुद्रेवर जवळजवळ आता सध्याला जे आहेत ते 118 ओके एवढे सगळे मुद्रेवर हे पूर्ण पूर्ण आवर्त सारणीमध्ये आधुनिक आवर्त सारणी त्याला म्हटलं जातं मॉडर्न पिरियॉडिक टेबल पूर्ण पूर्ण मांडून त्यांनी सांगितलं ओके ह्यांनी कशाला मेन धरला अणु अंक हे मेन असतं म्हणजे इलेक्ट्रॉन जेवढे आहेत तेवढेच प्रोटॉन असतात त्याच्यामध्ये मांडलं मग मांडणी बरोबर झाले ओके डोगऱ्यांना फेल गेले त्याच्यानंतर न्यूलँड्स फेल गेले मेंडेलीव फेल गेले आणि नंतर जे सक्सेस झाले ते कोण होते हेनरी फेअर ओके आय होप हे झालं पूर्ण केमिस्ट्रीचं म्हणजे मुद्रेवांचं हिस्ट्री
आता ऍक्च्युअल केमिस्ट्री कडे वळवत हिस्ट्री वर जर पूर्ण पूर्ण उदाहरण सांगा हे उदाहरण सांगा म्हणजे पूर्ण धडा सोपा एकदम एक्सरसाइज तुम्ही सोडू शकता याचा काय हार्ड आहे. आता जर याच्यामध्ये तुम्ही संयुजा पॉइंट शिकला असेल गेल्या शेवटचा संयुजा बॅलन्सी. आता बॅलन्सी कधी होते की समजा आता एखाद्या मूलद्रव्यामध्ये कक्षा पूर्ण करायचे असेल कक्षा माहिती तुम्हाला कक्षा कसं पूर्ण करतात पहिल्या ह्याच्यामध्ये दोन दुसऱ्यामध्ये आठ दोन तीन चार पाच सहा सात आठ परत तिसऱ्यामध्ये आठ. मग काय होतं माहिती का जेव्हा यांची कक्षा पूर्ण नसतात एकतर तर एक घेतात ना तर कोणाला तर देतात. आता देतात घेतात कसं सांगतो आता फॉर एक्झाम्पल माणसाला माझ्याकडे 90 होतं आणि माझ्या मित्राकडे 10 होतं आणि 100 रुपये दोघांना पूर्ण करायचं त्याला पण 100 रुपये पूर्ण करायचे मला पण 100 रुपये पूर्ण करायचे. आता मला सांगा त्यांनी मला पैसे द्यायला पाहिजे का मी पैसे द्यायला पाहिजे. माझ्याकडे 90 आहेत मला 10 कम पडले त्याच्याकडे 10 आहेत त्याकडे 90 कम पडले म्हणजे त्यांनी द्यायला पाहिजे. ओके जर मी त्याच्याकडून पैसे म्हणजे ते 10 रुपये घेतलो आणि स्वतःच्या कक्षा पूर्ण केलो तर मी विद्युत ऋण झालो. काय झालं विद्युत ऋण आणि मी अधातू गुणधर्म दाखवतो. कुठला गुणधर्म दाखवतो अधातू. इन केस समजा जर त्याच्याकडे 90 रुपये आता माझ्याकडे 10 रुपये मी त्याला दिलो. ओके मी दिलो त्याला त्यांनी पूर्ण केला मी दिलो म्हणजे मी धातू गुणधर्म झालो. काय झालं धातू गुणधर्म आणि विद्युत धन झालो. एवढ्या जर तुम्हाला कन्सेप्ट समजत असतील तर हे धडा पूर्ण कव्हर होऊ शकतात. छोटस पॉइंट आहे लास्ट सांगतो का आता एने माहिती आहे तुम्हाला एने म्हणजे काय सोडियम. आता सोडियम हे 11 दाखवतो. ओके सोडियमचं अणुअंक काय 11. पहिल्या कक्षेत सांगितलं तुम्हाला दोन दुसऱ्या कक्षेत तीन जाणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती झालं टोटल 10 म्हणजे शेवटच्या कक्षेत किती राहणार एकच. म्हणजे याचा अर्थ काय हे एक दुसऱ्याला देणार हे एक जे आहे त्याचं इलेक्ट्रॉन हे काय करणार दुसऱ्याला देणार म्हणजे हे काय असणार धन म्हणजे हे काय राहणार धातू गुणधर्म. आणि हे एक दोन तीन म्हणजे हे तीन झालं म्हणजे हे तिसऱ्या कक्षेत असल्यामुळे हे काय झालं तिसरं आवर्त झालं किंवा तिसरं बंद झालं. लक्षात ठेवा हुब्या ज्या ओळी असतात हुब्या ओळींना पिरियॉडिक टेबल मध्ये बंद म्हटलं जातं आणि जे आडव्या असतात त्यांना आवर्त म्हटलं जातं. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. एवढ्या ह्याच्यावरून तुम्ही पूर्ण हा धडा क्लिअर होऊ शकतो. ओके बाय.